नमस्ते मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतो आहे. तर व्हेरी इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट स्कीम या लेक्चर सिरीजमधील आजचं लेक्चर 15 नंबरचं आहे. याच्या अगोदर 14 लेक्चर्स मी अपलोड केलेले आहेत. एकूण 28 महत्त्वाच्या स्कीम मी डिस्कस केलेल्या आहेत. सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्याचबरोबर एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला सापडतील. सो हे चॅनल तुम्ही जॉईन करा. या सर्व एक्झामच्यासाठी या स्कीम ज्या आहेत भारत सरकारच्या, त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या, खूप मदत करणार आहेत. त्यामुळे या सर्व परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी असाल तर या योजना संदर्भातील लेक्चर तुम्ही बघायला पाहिजेतच. तर चला आपण चालू करूया आजच्या महत्वाच्या दोन कोणत्या स्कीम आहेत ते. पहिली जी आहे ती बघणार आहोत आपण इम्प्रेस योजना किंवा इम्प्रेस स्कीम म्हटलेला आहे. इम्प्रेसचा लॉंग फॉर्म काय देण्यात आलेलं आहे बघा, इम्पॅक्टफुल पॉलिसी रिसर्च इन सोशल सायन्स असं म्हणण्यात आलेलं आहे. थोडक्यात इम्प्रेस स्कीमचा मेन उद्देश हा आहे की समाजशास्त्रामधील संशोधनाला प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर समाजशास्त्रामधील आधुनिक पद्धतीचे एज्युकेशन आपल्या समोर आणणे आणि त्या संदर्भात मार्गदर्शन करणे या उद्देशानं ही काय केलं तर इम्प्रेस योजना चालू केलेली आहे. समाजशास्त्रामध्ये काय काय येतं बघा, इतिहास येतो, भूगोल येतो, त्याचबरोबर अर्थशास्त्र येत आहे. हे सर्व समाजशास्त्राचा भाग आहे. 25 ऑक्टोबर 2015 ही स्कीम लॉन्च केली होती. पण ही स्कीम लॉन्च केल्यानंतर या स्कीमला जी सँक्शन मान्यता दिली ती 2018 मान्यता देण्यात आलेली आहे बघा. आणि असं सांगितलं आहे की 31 मार्च 2021 पर्यंत ही योजना काय केली जाईल, लागू केली जाईल. बघा, यावेळेला घोषित केली, यावेळेला मान्यता दिली आणि 2021 पर्यंत ही लागू केली जाईल, याची अंमलबजावणी केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. अंमलबजावणी करणारी जी संस्था असणार आहे, इम्प्लिमेंट करणारी संस्था कोणती असणार आहे तर ही इम्प्रेस स्कीम, तर इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स अँड रिसर्च ही जी संस्था आहे, ही संस्था काय करणार आहे तर इम्प्रेस योजना अंमलबजावणी या योजनेची करणार आहेत, त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार आहे. ICSSR असं म्हटलं जातं शॉर्ट फॉर्ममध्ये. या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली होती तर 1969 ICSSRची स्थापना करण्यात आलेली होती. आता या इम्प्रेस स्कीमसाठी रिसर्च तर करायचं आहे, संशोधनासाठी प्रोत्साहन तर द्यायचं आहे मान्य आहे, पण याला अर्थसहाय्य कोणाच्या मार्फत केलं जाणार आहे तर हायपाच्या मार्फत अर्थसहाय्य केलं जाणार आहे. हायपाचा लॉंग फॉर्म काय आहे, हायर एज्युकेशन फायनान्स एजन्सी असं म्हटलं जातं. आता उच्च शिक्षण वित्तीय अभिकरण असं मराठीमध्ये म्हटलं जातं. आता या हायपाची स्थापना कोणाकोणाच्या मार्फत करण्यात आलेली आहे तर भारताचं मिनिस्ट्री ऑफ HRD मानव संसाधन मंत्रालय आणि कॅनरा बँक या दोघांच्या मार्फत काय केलेलं आहे तर हायपाची स्थापना करण्यात आलेली आहे. आता ही हायर एज्युकेशन फायनान्शियल एजन्सी आहे, याची स्थापना करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये हिस्सा कोणाकोणाचा किती आहे तर 91% HRD मिनिस्ट्रीचा हिस्सा आहे आणि 9% जो हिस्सा आहे तो कॅनरा बँकेचा हिस्सा आहे, लक्षात घ्या. आता कॅनरा आणि कोणती बँक मर्ज करण्यात आलेली आहे आणि ती बँक मर्ज केल्यानंतर त्या बँकेची जगात भारतातील किती नंबरची सर्वात मोठी बँक आहे त्या संदर्भात माहिती खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी पुन्हा प्रश्न विचारतो की कॅनरा आणि एक दुसरी बँक आहे, दोघांना एकत्रित मर्ज करून एकच बँक बनवलेली आहे आणि ती एक बँक बनवली आहे, त्या बँकेची भारतामधील किती नंबरची रँक आहे, किती नंबरची बँक आहे हे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ. हे हायर एज्युकेशनल फायनान्शियल एजन्सी जी आहे ही एक कर्ज देणारी काय आहे तर संस्था आहे, अभिकरण आहे. यांच्यामार्फत कोणाला कर्ज दिलं जातं, जर IITs असतील, त्याचबरोबर IIMs असतील, NITs असतील आणि काही गव्हर्नमेंट मान्यता असणाऱ्या ऑटोनॉमस संस्था असतील, तर त्या संस्थांना या हायपाच्या मार्फत, हायर एज्युकेशनल फायनान्स एजन्सीच्या मार्फत काय केलं जातं तर कर्ज वगैरे दिलं जातं. कमी व्याजदरामध्ये जास्त कार्यकाळासाठी कर्ज दिलं जातं आणि आहे हीच संस्था जी आहे, अभिकरण जे आहे ते इम्प्रेस योजनेसाठी काय करणार आहे तर मदत करणार आहेत, अर्थसहाय्य करणार आहे. पुन्हा एकदा रिवाइज करतो बघा, इम्प्रेसचा लॉंग फॉर्म आहे इम्पॅक्टफुल पॉलिसी रिसर्च इन सोशल सायन्स म्हटलेलं आहे. समाजशास्त्र संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे. 25 ऑक्टोबर 2015 लॉन्च केली होती. 2018 या योजनेला मान्यता देण्यात आलेली होती. 31 मार्च 2021 पर्यंत लागू केलं जाईल असं म्हणण्यात आलेलं आहे. अंमलबजावणी करणारी संस्था जी आहे ती इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स अँड रिसर्च आहे, की ज्याची स्थापना 1969 करण्यात आली होती. अर्थसहाय्य करणारी आहे ती कोणती आहे तर हायर एज्युकेशनल फायनान्शियल एजन्सी यांच्यामार्फत अर्थसहाय्य केलं जाणार आहे. या हायर एज्युकेशनल फायनान्स एजन्सीमध्ये
मिनिस्ट्री ऑफ एचआरडी आणि कॅनरा बँक या दोघांनी एकत्रित येऊन स्थापन केलेली आहे. मिनिस्ट्री ऑफ एचआरडीचा हिस्सा 91% आहे, 9% आहे तो कॅनरा बँकेचा आहे. कर्ज देणारे अभिकरण आहे, कोणाला कर्ज दिलं जातं? IITs, IIMs आणि NITs या संस्थांना यांच्यामार्फत कर्ज दिलं जातं. ठीक आहे, दुसरी जी महत्वाची योजना आहे त्याला अभियान म्हटलेला योजना आहे, तर हे एक अभियान आहे. हॅश यस आय ब्लीड हे एक अभियान आहे. आता हे अभियान कशा संदर्भात आहे बघा, एक म्हणजे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्फत हे अभियान चालू करण्यात आलेलं आहे. महिलांच्या मध्ये येणाऱ्या मासिक पाळी दरम्यान पाळावयाचा स्वच्छते संदर्भातील हे अभियान आहे. बघा, पॅडमॅन वगैरे आता मूवी आली, त्या मूवीमध्ये हेच सांगितलेलं आहे की जे मासिक पाळीच्या वेळेला महिलांच्या काही शारीरिक चेंजेस वगैरे होतात, तर त्यावेळेला स्वच्छता पाळणे किती गरजेचं आहे, ती स्वच्छता का पाळायला पाहिजे, त्या मूवीमध्ये पण सांगितलेलं आहे. आणि या अभियानामध्ये पण सांगितलेलं आहे की जे शारीरिक कमजोरपणा वगैरे महिलांच्यामध्ये येत असतो, तो शारीरिक कमजोरपणा कमी करण्यासाठी स्वच्छता पाळायला पाहिजे या मासिक पाळीच्या दरम्यान, जे की 4-5 दिवसाचा कार्यकाळ असतो. आणि त्यासाठीच हॅश यस आय ब्लीड हे अभियान काय केलेलं आहे, तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्फत राबवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे काय तर हे महत्वाचे दोन योजना अभियानासंदर्भातील मुद्दे आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओ आवडली तर मित्रांनो लाईक तो बंद आहे, लाईक नक्कीच करा. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.